मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच मनीष नांदगावकर यांना एका शेतकऱ्याकडून पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील आदाड येथील तक्रारदार शेतकरी यांनी गांडूळ खत बनवण्यासाठी शेडचे असेसमेंट नोंद करण्याकरिता ग्रामपंचायतीमध्ये रीतसर अर्ज केला होता ही परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी शेतकऱ्याकडे पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच मागितली होती अंती पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले दरम्यान या शेतकऱ्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानुसार त्या, त्या पथकाने सापळा रचून सरपंच मनीष नांदगावकर यांना मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडून ताब्यात घेतले लाचखोर सरपंच मनीष नांदगावकर यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या लाचखोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक रणजित कलांडे अधिक तपास करत आहेत